काल छगन भुजबळ यांची सुद्धा रात्री रामगिरीवर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, ते सुद्धा आपलं महत्त्वाचं ठाम आहे. वाद वाढेल चिघळेल की यातून काही महाराष्ट्राच्या हिताचं निघेल, काय वाटतं? महाराष्ट्राच्या हिताचंच निघालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. ओबीसीच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. तीच भूमिका माननीय भुजबळ साहेबांची आहे आणि जरांगे पाटलांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. हे सरकार सकारात्मक आहे. 24 तारखेची वाट पाहण्याची कामच पडणार नाही. 24 तारखेच्या आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देणार.